तू हे खराब पाणी थेच बेसिन मध्ये का टाकत नाही ते बाहेर नेऊन टाकण्याचे तुझे खूप कष्ट वाचतील तुझ्या सल्ल्याबद्दल धन्यवाद अनविता पण माझे थोडेसे प्रयत्न वाचवण्यापेक्षा पाणी वाचणं मला जास्त आवडेल पण तू तर फक्त पाणी फेकून देत आहेस ना नाही तसं वाटतय का तुला पण खर तर मी पाणी वाचवतेय तुम्हाला अगदी गोंधळात टाकत आहेस नाही याकडे असं बघ मी भाज्या धुतल्यावर पाणी किंचित गढूळ झालं हे खराब पाणी आपण शिजवणं पाणी पिणं किंवा इतर गोष्टी धुणं या कशासाठीही वापरलं जाऊ शकत नाही म्हणून आपण ते फक्त सिंकमध्ये टाकतो जिथं ते सांडपाण्याचा सा एक भाग होईल किंवा ड्रेनेजमधील खराब पाण्याचा भाग होईल परंतु जेव्हा मी ते पाणी मातीमध्ये होते तेव्हा ते, ते रोपट्यांच्याद्वारे त्यांच्या वाढीसाठी वापरले जाईल आणि मग नळाचं पाणी वापरून मला त्या झाडांना स्वतंत्रपणे पाणी देण्याची गरज नाही मी अंगणात टाकलेल्या खराब पाण्यातील घाण म्हणजे फक्त माती आणि भाजीपाल्यांचे तुकडे त्यामुळे वाढणाऱ्या झाडांना काहीही नुकसान होणार नाही तर तुला थोडेसे जास्त प्रयत्न दिसत असले तरीही बरंच चांगलं पाणी वाचलंय हे महत्वाचं समजलं पण पाणी नेहमीच नळाला उपलब्ध असताना आपण पाणी का वाचायचं काय गरज आहे आपण खरंच भाग्यवान होत कारण जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा सहज वापरता येण्याजोग्या पाण्याचा सतत पुरवठा आपल्यासाठी विनासायास उपलब्ध आहे परंतु शहरं आणि बऱ्याच खेड्यापाड्यातील खूप लोकांना रोजच्या मूलभूत गरजे इतकं पुरेसं पाणी मिळवण्यासाठी सुद्धा खूप संघर्ष करावा लागतो याचं कारण निसर्गातील पाण्याचा साठा वाढत्या लोकसंख्येस आधार देण्यासाठी कमी पडतोय असं कसं मी वाचलं आहे की पृथ्वीचा जवळजवळ दोन तृतीयांश पृष्ठभाग पाण्याने वापलेला आहे हो पण तुला हे माहितीये का की त्यातील जवळजवळ सत्त्याण्णव टक्के महासागर आणि समुद्र आहेत आणि हे पाणी क्षारयुक्त किंवा खूपच खारट आहे म्हणून पिणं धुण स्वच्छता स्वयंपाक इत्यादी जीवनाच्या मूलभूत गरजांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकत नाही उरलेल्या तीन टक्केच काय त्याला गोड पाणी असं म्हणतात आणि ते थिजलेल्या बर्फाच्या स्वरूपात दोन्ही ध्रुवांवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ह्याचा मोठा भाग भूजल म्हणून मातीच्या थरांच्या खाली अडकलेला आहे या पाण्याचा फार थोडा भाग नद्या तलाव नाले जलाशय इत्यादींच्या स्वरूपात उपलब्ध आहे जे आपल्याला नैसर्गिक जलस्रोत म्हणून थेट उपलब्ध आहेत मग पावसाच्या रूपात आपल्याला मिळते त्या पाण्याचे काय पाण्याच्या चक्रामुळे म्हणजे जलचक्रामुळे पाऊस पडण्याची घटना घडते मी तुला पाण्याच्या ज्या नैसर्गिक स्रोतांबद्दल नुकतंच सांगितलं त्यातील पाणी तसंच इतर पाण्याचे स्रोत ह्यांचे मुख्यतः सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होते पाण्याची वाफ पाण्यापेक्षा उबदार आणि हलकी असल्यामुळे वातावरणात वरवर जाते जाते पाण्याची वाफ आकाशात उंचावर पोचते जिथे हवा थंड असते आणि वाफेचे संघनन होऊन पाण्याचे सूक्ष्म बिंदू तयार होतात जे ढग म्हणून आपल्याला आकाशामध्ये तरंगताना दिसतात वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढत असताना आर्द्रता वाढते आणि ढगांमधील पाण्याचे थेंब एकत्रित होऊन पाण्याचे मोठे आणि जड थेंब बनतात जे गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात यालाच आपण पाऊस किंवा पर्जन्यवृष्टी म्हणतो अशा प्रकारे पावसामुळे आपल्या जलस्रोतांमध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याची भर पडत नाही तर केवळ जलावरणातील पाण्याची पुनः प्रक्रिया होत राहते यालाच जलचक्र असं म्हणतात जलावरण म्हणजे काय हा शब्द आपल्या ग्रहावर विविध म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या एकत्रित स्रोताबद्दल वापरतात म्हणजेच बर्फ बाष्प पाणी अशा विविध स्वरूपात उपलब्ध असलेले पाण्याचे सर्व स्रोत म्हणजे जलावरण हे इंटरेस्टिंग आहे मी पाण्याबद्दल इतका खोल विचार कधीच केला नाही हम्म आता मात्र खरंच वेळ आलीये की आपण सगळ्यांनीच याबद्दल आप गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि हा मौल्यवान स्रोत जपून वापरला पाहिजे तरी पण बऱ्याच भागात वापरण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्यात टंचाई किंवा कमतरता का आहे हे मला अजूनही समजलेलं नाही कालमानानुसार बऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्याने साफसफाई करणं स्वयंपाक करणं यासारख्या दैनंदिन गरजांसाठी पाण्याचा वापर अनेक पटींनी वाढलाय याशिवाय जगभरात पूर्वी जंगलांनी व्यापलेल्या जमिनींचा उपयोग मोठ्या प्रमाणात रस्ते रेल्वे उद्योग निवासी प्रकल्प आणि शेतीसाठी केला जाऊ लागला अशा मोठ्या प्रमाणात झालेल्या जंगलतोडीचा विपरीत परिणाम नैसर्गिक हवामान चक्रावर झाला आहे आणि याचाच परिणाम पावसाच्या परमाणावरही झाला आहे अलीकडील काही वर्षात मान्सूनच्या म्हणजेच मोसमी पावसाच्या हंगामात बऱ्याच प्रदेशात अवकाळी पाऊस दुष्काळ तर इतर प्रदेशांमध्ये जोरदार पूर अशी परिस्थिती दिसतीये नैसर्गिक जलस्रोतांचं प्रदूषणही वाढलं आहे हे सर्व घटक बऱ्याच क्षेत्रांमध्ये स्वच्छ वापरण्यायोग्य पाण्याची कमतरता निर्माण करण्यासाठी जबाबदार आहेत ताई ही परिस्थिती सोडवण्यासाठी आणि पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनात लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो सुरुवात आपण पाण्याचा अपव्यय करणं टाळून करू शकतो किंवा पाण्याचा कमीत कमी वापर करू शकतो दात घसताना किंवा आंघोळ करताना नळ चालू न ठेवण्यासारख्या सोप्या गोष्टी देखील बऱ्यापैकी पाण्याचा अपव्यय टाळू शकतात बरोबर आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण पाण्याचा पुनर्वापर करू शकतो ओके ज्या प्रकारे तो धुतलेल्या भाजींमधील खराब पाणी झाडांना पाणी देण्यासाठी वापरला तसाच <laughs> हो खरंच मी जमेल तेव्हा माझ्या परीने प्रयत्न करते मी देखील यापुढे पाणी वापरताना सावधगिरी बाळगणार आहे जेणेकरून पाणी वाया जाऊ नये आपण आणखी काय काय करू शकतो विविध शहरांमध्ये पावसाचं पाणी जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा मोठ्या प्रमाणात वाया जातं कारण ते रस्ता पायवाट इमारतींचा आवार मैदान इत्यादीवरून वाहून जातं आणि थेट गटारामध्ये जातं त्याचप्रमाणे ज्या प्रदेशात जंगलतोड झाली झालीये तिथे पावसाच्या पाण्याने मातीचा वरचा थर वाहून जातो आणि जमिनीची धूप होते व शेवटी हे पाणी नद्यांमध्ये आणि समुद्रामध्ये मिसळतं आपण अशा पद्धती विकसित करू शकतो ज्यायोगे हे पाणी योग्य ठिकाणी रोखता येईल आणि जमिनीत जिरवण्यास मदत होईल जेणेकरून भूजल साठा वाढू शकेल आपण जिथं शक्य असेल तिथं पावसाचं पाणी साठवण्याची पद्धती देखील विकसित करू शकतो हेच कारण आहे की सरकारसुद्धा बऱ्याच शहरांमध्ये पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरण पद्धतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमला प्रोत्साहन देत आहे आपण पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी सुद्धा उपाययोजना करायला हव्यात नाही का हो अगदी बरोबर आहे आपण नद्या आणि तलावातील पाणी चांगल्या स्थितीत राखण्यासाठी शहरं आणि गावातील खराब पाणी त्यात टाकणं कमी केलं पाहिजे जलप्रदूषण केवळ मानवांसाठीच हानिकारक नाही तर इतर प्राणी व वनस्पतींच्या जीवनावरही विपरीत परिणाम करतं आणि आपल्या पर्यावरणाचा नाजूक समतोल बिघडतो समजलं मी वाचलं आहे की पाणी हे जीवन आहे असं म्हटले जाते कारण बहुतेक सजीवांच्या शरीरात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आणि मला हेही माहीत आहे की आपण अन्नाशिवाय काही काळ जगू शकतो पण पाण्याशिवाय आपण जास्त काळ जगू शकत नाही पण आपल्याला उपलब्ध असलेले पाण्याचे नैसर्गिक स्रोत आणि त्यांचे महत्व याबद्दल मला फारसे माहीत नव्हते ही माहिती मला सांगितल्याबद्दल आणि त्यास इतके चांगले समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद पाणी वापरताना मी आता अधिक काळजी घेईन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनाही समजावून सांगेल व मला सल्ला देईन अन्विता मला खरंच खूप आनंद झालाय की तू माझ्या बोलण्याचा विचार केलास आणि नुसताच विचार नाही तर त्याप्रमाणे वागण्याचंही ठरवलंस आता एक आयडिया आहे माझा स्वयंपाक होईपर्यंत तू कसं कसं पाणी वाचवणार आहेस त्याचा प्लॅन किंवा आराखडा तुझी योजना कागदावर मांडतेस का लिहून काढशील ओके सारांश आपल्या पृथ्वीच्या जवळपास दोन तृतीयांश पृष्ठभाग हा पाण्याने व्यापला आहे आणि त्यातला बहुतांश भाग हा समुद्र आणि महासागरासारख्या खाऱ्या पाण्याच्या साठ्याचा आहे पाणी हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे आणि आपल्या पर्यावरणामध्ये आपल्याला पाण्याचे विविध स्रोत उपलब्ध आहेत फ्रेश वॉटर किंवा ज्याला ताजं पाणी असं म्हणता येईल समुद्र किंवा महासागराचं नाही असे पाणी नदी तलाव ओढे तळी साठवण्याचं सा पाणी जमिनीखालील म्हणजेच भूगर्भातील पाणी इत्यादी पाण्याचे स्रोत आहेत जे आपल्याला आपल्या पिणे धुणे स्वयंपाक स्वच्छता ह्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी थेट उपलब्ध आहेत ते आपले नैसर्गिक पाणी स्रोत आहेत जलावरण ही संज्ञा आपल्या ग्रहावर उपलब्ध असलेल्या बर्फ पाणी बाष्प जमिनीवरील तसेच जमिनी खालील किंवा हवेतील अशा सर्व अवस्थांमधील पाण्याला एकत्रित वापरली जाते प्रत्येक वर्षी पाऊस पडतो ज्यातून आपल्या नैसर्गिक जलस्रोतांचे पुनर्भरण होते सर्व जलसाठ्यांच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवन आणि संघननाच्या नैसर्गिक जलचक्राचा परिणाम म्हणून पाऊस पडतो मानव आणि इतर सर्व सजीव प्राणीमात्रांसाठी पाणी हे एक अत्यावश्यक संसाधन आहे आपल्या देशाच्या सर्व भागांना सातत्यपूर्ण चांगल्या पाण्याचा सा पुरवठा व्हावा यासाठी घेतल्या जाणाऱ्या अनेक उपायांमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो पाण्याचा अनावश्यक वापर आणि पाण्याचे प्रदूषण कमी करणे समाजात जागरूकता निर्माण करून पाणी वाचवण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करणे वृक्षारोपण पर्जन्य जलाचे पुनर्भरण यासारख्या मार्गांनी नैसर्गिक जलस्रोत सुधारणे तुमच्या घरात कोणत्या कामासाठी पाणी जास्त प्रमाणात वापरलं जातं घरातल्या पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी तुम्ही कोणते बदल घडवून आणू शकता तुम्ही राहत असलेल्या भागाला पाणी पुरवठा कुठून होतो हे तुम्हाला माहिती आहे का पाण्याचं पदार्थ का म्हणतात इतर प्राण्यांच्या तुलनेत मानव आपल्या जीवनात पाण्याचा जास्त वापर करतात का असेल तर का जर तुम्हाला अद्यापही पाणी म्हणजे जीवनावश्यक स्रोत म्हणून समजून घेण्यात काही अडचणी येत असतील तर कृपया हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि आपल्या पाठ्यपुस्तकातील धडा वाचा